फाडायचं थोडस काय ते मामा ते सांगा आधी आम्हाला ते गोळी गोंडा गोंडाळी ह्यानं लागत नाही लुर्स म्हणतात ते लुर्स हे असं काढायचं याला फक्त ह्या गोळीला हात लागत नाही कारण याला माझ्याच विशिष्ट प्रकारचा एक स्वाद लावलेला आहे आकडेला काय वाटतंय की आपल्याला याच्यात मादीच आहे याच्यात मादीच आहे त्याच्यामुळे त्या वासानं काय करतो जे भुंगे ते फुलकिडे ह्याच्याकडे आकर्षित होते आणि आकर्षित होऊन याच्या भोवताला असे फिरत येतं आणि फिरले की मध्ये मध्ये ही गोळी पहिल्यानं अशी धरायची त्याला फक्त हात लावायचं नाही आला आधी ह्याला लावायची ती अशी मी लावली का पाय त्याला हात लावला का ना काहीच नाही जशाला तशी काढली आणि ही आला आधी वरून झाकायचं ह्याला एकच काळजी घ्यायची फक्त आपण त्या गोळीला ढका लागू द्यायचा नाही ही झाकली का आणि ही काय होतं ते भुंगी जे येते तिकडे रोगाचे किडे येते ते भोवतालून फिरत येत त्या गोळीचा वास येते त्याला वाटतंय मग इथं काहीतरी आहे इकडे ते मध्ये येऊन पडत आहेत पहिले की त्याला बाहेर येता येत नाही काय नाही आणि होईन तोवर अशाला असं लावायचं असं तिरपट होऊ देत नाही तिरपट झालं त्याला फिरता येत नाही सरळ लावायचं आणि कापसापासून 1 ते 1.5 फूट उंची अंतरावर लावायचं कारण ते लय उजबी जात नाही तिकडे आता हे आपण उच केले तर जसं कापूस वाढल तसं तसं ह्याची उंची वाढवायची आता हिरवल्याच्या नंतर होईन थोडस रोग सर आता कशाचा वास असतो त्या गोळीला ह्याला मादीचा वास असते तो एक जरा सुगंध असते आपल्या गावरान भाषेत सांगायचं म्हणजे आता नाही नगद ती भाषा काय नाही बोला पडतोस काय पण ते कसं होतं त्याला वाटतं इथं काय मादी काय की म्हणून ते नर काय करते ह्याच्याकडे आकर्षित होतेत आणि त्याच्यामुळे ते येऊन मध्ये पडते ह्या जर आपण असं लावित राहिलोत तर आपली 1 ते 2 फवारणी कापसाच्या सत ते वाचित आणि ह्याच्यात एक मध्ये येऊन बघायचं ह्याच्यात किती पडलेत आहेत 4 पडलेत का त्याला या तर सध्या सकाळी सोडून द्यायचं दुसरी